दिवस गेलेत तर काय झालं, काय झालं दिवस गेलेत तर? म्हणजे काय डोक्यावर घेऊन नाचू काय तिला? आणि मी पण जन्म दिला एका मुलाला, कळलं ना? मला माहितीये दिवस गेल्यानंतर काय होतं ते आणि काय करायचं असतं ते. आई होणं म्हणजे काय तुमच्याकडून शिकण्याची वेळ आलेली नाही आता माझ्यावर. आई प्लीज आता. अहो तुम्ही काही बोलताय. हो ना, आणि आम्ही ऐकून घेतोय तर तुम्ही थांबतच नाही आहात. नाहीतर काय? आई मी हात जोडते तुझ्या पुढे. ठीक आहे ठीक आहे, चालले. मी मला काही हौस नाहीये आमंत्रण नसतानाही तुमच्या कार्यक्रमाला थांबण्याची. चूक झाली माझी, अगदी चौगीच्या चौगी अंगावर धावून येत आहेत. त्या बेबी आहेत, त्यांचं बोलणं दिसत नाही वाटतं कोणाला. जाऊ दे, माझंच चुकलं. खरं तर मी यायलाच नको होतं इकडे. हे पत्रिका दाखवण्याचं निमित्त म्हणून झालं आणि नको बाई नको. आता अगदी कानाला खडा, एवढा अपमान करून घ्यायला कोण येणार आहे इकडे? काय घर म्हणावं की काय? अरे ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला एका सुवासिनीचा, एका आईचा अपमान करताय तुम्ही. हे चांगलं नाहीये, हे चांगलं नाहीये. म्हणूनच या घरात कुणी मूल रांगलं नाही. अरे नाव फक्त गोकुळ, बाकी सगळा आनंद. जाऊ दे, चालू द्या तुमचं, चालू द्या. आणि लग्नाला मात्र यायचं माझ्या पिंट्याच्या सगळ्यांनी. आवर्जून जाते मी. म्हणजे दोन तीन दिवसात करायचं म्हणतोय? तुला चालेल ना? मला काय बी प्रॉब्लेम नाहीये, मला चालेल. मम्मी पप्पा? त्यांना मी सांगेन ना, त्यांचं पण काय प्रॉब्लेम नाही. नाही नाही, थांब 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 थांब. हे बघ, मी एक काम करतो, मी आधी ताई आणि भाऊजींशी बोलतो आणि मग तुला सांगतो, मग तू त्यांच्याशी बोल. बर. अगं नाही, ताई आणि भाऊजींशी बोलण्यापूर्वी म्हटलं तुझ्याशी एकदा बोलून घेतो ना. मी तयारच आहे रोहिणी, कशासाठी पण. थँक्स. बर, ताई संगत कधी बोलणार आहेस? अगं आज कार्यक्रम आहे तिच्या घरी, तो होऊन जाऊ दे यार. उगस ना, उगस तिच्या आनंदावर विरजण नको. श्री, आय एम रिअली सॉरी. इट्स ओके जाने. नाही रे, आईने बेबी आत्यांना असं बोलायला नको होत. आता जे झालं ते झालं, यावर विचार करून हे बदलणार आहे का? आई नेहमी असंच करते. हो म्हणजे मला बोलली तर ठीक आहे ना, पण घरात बेबी आत्यांना किंवा बाकी कोणाला कशाला काही बोलायचं तिने? आता बेबी आत्यांना सुद्धा त्यांना बोलवायला हवं. मान्य आहे त्यांची पद्धत चुकली, पण त्यांचा मुद्दा बरोबर होता. तू मुलगी आहेस त्यांची. नाही नाही, तसं नाहीये श्री. आता समज आईने जर माझ्यासाठी काही कार्यक्रम करायचा ठरवला तर बेबी आत्या काही छेडणार नाहीये. मुळात ती तुला जायची परवानगीच देणार नाही, ते आईच्या स्वभावामुळे. पण आता आपल्याला स्वभाव माहितीये ना, स्वभाव माहिती आपल्याला. मग पुन्हा पुन्हा त्याच त्याच विषयावर का बोलतोय आपण? चल ठीक आहे, बेबी आत्याने त्यांना नाही बोलावलं, त्यांना राग आला, मग त्या चार शब्द बोलल्या बेबी आत्याला, ठीक आहे.
मी बोलेन ते बेत्याशी, तू नको टेन्शन घेऊ स्वतः. आईने आता हे पत्रिकेच काय नवीन काढलंय ना कळतच नाही. खरे खरंच मला पण काही कळत नाही. श्री, तुझं म्हणणं बरोबर होत, मी चुकले. ठीक आहे ठीक आहे, तुझी गाडी रुळावर आली ही काही कमी आहे का श्री? पण आता आपल्याला घाई करायला हवी रे. खूप काही हो, म्हणजे बघ ना, ज्या मुलीला पिंटाने पाहिलंही नाहीये त्या मुली बरोबर पत्रिकेचा नमुना छापून घेतलाय आईने. म्हणजे आईची मजल कुठपर्यंत गेलीये बघ ना. आई खरंच असं का करते ना हेच मला कळत नाही. काय मिळतं तिला असं वागून? स्वभाव. अरे हो, पण स्वभावाला औषध नसतं जानवी. सगळ्या कार्यक्रमाचा विचका केला तुम्ही हो ना? आपण जान्हवीकडे बघून गप्प बसतो. काही बोलतात नाही त्या. नाहीतर काय, आपलं एक सोडा पण जान्हवीचा तरी विचार करावा ना त्यांनी. आता मला त्या बाईच्या बोलण्याचं सुद्धा काही वाटेन असं झालंय. माहितीये ना ती बाई काय बोलणार ते. येऊन जाऊन तुमचे संसार टिकत नाहीत, मला मूल होत नाही, दुसरं आहे काय तिच्याकडे बोलायला? हो ना, शिव्या शाप द्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही बाई. कशा बोलल्या? कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते. बोलवत तरी कसं असं त्यांना? खरंच कमाल आहे हा अगदी. आता कळलं, मी त्या बाईला या घरात येऊच द्यायचं नाही असं का म्हणते ते. बेबी तू तरी एवढा आडबुडेपणा काय करतेस? पण आता मी काय केलंय? तिच्या मैत्रिणीला बोलवतेस आणि तिच्या आईला नाही, त्यांना राग नाही येणार. अरे आम्हाला काही चॉईस आहे की नाही? बोलवायला त्यांचं बोलणं धड असायला हवं ना. नाही आणि आपण कितीदा तरी बोलवलंय की त्यांना. त्यांना फक्त भांडायचं असत म्हणून आपण तसंच वागायचं. आई म्हणते तसं आपण सुसंस्कृत आहोत नुसतं म्हणून घेण्यापुरत, ते वागण्यात दिसायला नको. पण ती बाई मला या घरातच नाही तर जान्हवीच्या आयुष्यातही नकोय. असं नाही होत बेबी, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. त्यापेक्षा तू त्यांना मानाने बोलवलं असतस तर हे काही झालंच नसतं. काहीतरी वेगळा राडा झाला असता. मला नाही असं वाटत. बिचाऱ्या जान्हवीच्या जीवाला त्रास. ती बाई आली की हे असंच होणार ना. हे बघ, तू त्यांना बोलाव ना बोलाव, त्या आल्या आणि प्रॉब्लेम झाला. त्यापेक्षा तू स्वतःहून बोलवलं असतस तर कदाचित प्रॉब्लेम झाला नसता. किंवा झाला असता तरी दोष तुला लागला नसता. तरी जान्हवी म्हणत होती की त्यांना बोलवू का, पण तुझं ना तुझ्या पुढे कुणी जायचं नाही, तुला कुणी क्रॉस करायचं नाही. बेबी मी चिडलो नाहीये, मी अगदी मनापासून बोलतोय तुझा भाऊ. खरंच तू तिला आनंदात ठेवायचा प्रयत्न करतेस ना, मग तो प्रयत्न पूर्णपणे कर. तुझे कायदे लावून तिला आनंदी ठेवता येणार नाही. आणि तू जेवढा जान्हवीच्या आईचा राग राग करशील तेवढी तूच जान्हवी पासून दूर जाशील. विचार कर या गोष्टीचा. मला माहिती आहे तुला हे काही पटणार नाहीये मी बोलतोय ते, पण तरी मी आपलं सांगायचं काम केलं. आणि त्या वाटतील तशा शिव्या शाप देऊन गेल्या, त्याच काय? त्यांना त्या वाईट ठरतात, आपण नाही. शिव्या शाप देणं त्यांचा धर्म आहे आणि चांगलं वागणं आपला धर्म आहे. त्या त्यांचा धर्म सोडत नाहीत, मग आपण आपला काय सोडायचं? आणि या सगळ्यापेक्षा आपल्याकरता महत्वाची आहे ती जान्हवी. आपल्याला तिला जपायचंय. हे बघ बेबी, राग मलाही येतो, खूप टोकाचा राग येतो, पण एखाद्या माणसाला आपलं मानलं ना मी की मग त्याच्याकरता काहीही सहन करण्याची माझ्या मनाची तयारी असते. मग समोरची किती माणसं आहेत, जान्हवीची आई काय आणि अजून 10 माणसं आहेत, आपण गुपचूप बसायचं.
कारण त्या जान्हवीशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि आपल्याला जान्हवीला जपायचंय म्हणून. मग हे सगळं करताना आपला इगो मध्ये नाही आणायचा, नाही तर मग आव तरी आणायचा नाही तिला जपण्याचा. कळलं? अगं पण त्या अशाच आहेत, त्यांचा स्वभावच असा आहे. दादा तर खोटं बोलत होत्या म्हणे मला माहितीच नव्हतं. अरे मीच सांगितलं ना त्यांना, त्याच्यावर चिडल्या पण होत्या त्या, म्हणे मला माहितीच नव्हतं. मला तर वाटत ना यांनी मुद्दामूनच केलं हे सगळं. नाही असेल पण तसं, त्यांचा स्वभाव पाहता त्यांनी हे मुद्दाम केलं असेल याची शक्यता नाकारता येत नाही. माझं चुकलं, मीच सांगायला नको होत, माझ्यामुळे होत हे सगळं. बिचारी जान्हवी, चेहरा पडला होता तिचा माहितीये. इथं वाटलं सांगून टाकावं या खोटं बोलतायत म्हणून. त्यांना माहिती होत या चांदण्याचं डोहा जेवण आहे ते. अगं नाही, बरं केलंस तू बोलली नाहीस काही ते. नाहीतर तुझ्या बोलण्यामुळे आणखीन त्या काहीतरी भरमसाठ बोलत गेले असत आणि त्याने ते प्रकरण आणखीन वाढलं असत. हो ना, बेबी त्या जाम चिडल्या होत्या म्हणूनच बोलले नाही मी काही. पण गीता तुला आता काकूंचा खरा स्वभाव कळलाय, त्यामुळे प्लीज पिंट्याच्या लग्नाच्या बाबतीत जरा सावधगिरी बाळग. तुझ्या एखाद्या छोट्या चुकीमुळे सुद्धा पिंट्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकत. मला तर आता पटलंच आहे. मी तर माझ्या मनाला सुद्धा सांगणार नाही की पिंट्याचं लग्न आहे. बरं चल, घरी जायला उशीर होते, निघूयात. आईला कसा या सगळ्या कार्यक्रमाचा सुगावा लागला ना मला कळतच नाही. बाबा आणि पिंट्या तर हे सांगणं शक्यच नाही. श्री का खरंच ती म्हणते तसं झालं असेल, म्हणजे ती कुठल्या तरी वेगळ्या कार्यक्रमाला आली आणि नेमका हा कार्यक्रम चालू होता. काय झालं कोणास ठाऊ, पण कमाल आहे ना, म्हणजे अगदी नेम धरून आल्यासारखी ती आली. तेच चालू आहे का तुझ्या डोक्यात अजून? हो ना. जाऊ दे ना, सोड, जाऊ दे. नाही, मी घरातल्या सगळ्यांची माफी मागते, म्हणजे माझ्या आईमुळे सगळ्यांचा मूड गेला ना रे. असं काही नाहीये, सगळ्या जणी समजून घेतील. काय समजून घेतील? हेच की तुझा काही दोष नाहीये. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला श्री, पण मी माफी मागते. ठीक आहे, तुला बरं वाटणार असेल तर मग माग माग. बरं, माझ्या समाधानासाठी मागते. हो ठीक आहे, तुझा हा माफी मागण्याचा कार्यक्रम उरकला ना की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे महत्वाचं. आता काय? टेन्शन घेऊ नकोस, इतकं काही नाहीये, जनरल आहे पिंट्याच्या लग्नाविषयी. मग ते टेन्शन वालच असणार. नाही नाही, असं काही नाहीये. श्री अरे पत्रिका छापल्यात आईने. हो हो हो, आपण बघूया त्याचं काय करायचं. जा, जाऊन येतो. आणि येताना मला एक चहा आण. तुझा चहा झालाय सकाळी. एक अर्धा कप आण. नाही. अरे गोडभर तर पिऊ दे. ऑफिस मध्ये गेल्यावर पिशीलच ना. एक ग्रीन टी आणशील? आणते. पांढरा खडा आहे का वगैरे त्याच्या? आओ, ती नमुन्याची पत्रिका ठेवली आहे ना, त्याला पण जरा हळद कुंकू वाहा आणि चार फुलं वाहा. देवाला सांगा की पिंट्याचं पूजाशी लवकर लग्न होऊ दे, लवकर सुटका होईल माझी. आई आई
कंबर ना काय धरली आहे नुसती. काय करावं काही कळत नाहीये. जरा दगदग झाली ना की धरलीच माझी कंबर. आता माझ्याच्याने काही काम होईल असं वाटत नाही बाई मला. आता पिंट्याची बायको आली ना की तीच करेल सगळं. हे आपली बसून राहील. हॅलो. हा बोला पंत. काय काय म्हणताय. नाही 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 जरा कामात होते ना मी. हॅलो हॅलो. नाही घरात ना काही ऐकूच येत नाहीये. मी आले आले मी बाहेर येते बाहेर येते जरा. हॅलो हॅलो. हा येताय येता येताय. नाही स्वाभाविकच आहे. वैताग आहे ना म्हणजे प्रेग्नंटी व्हायचं त्यानंतर सगळी बंधनं. हे खा ते खाऊ नका हे करा ते करू नका. आणि किती खर्च असतो. तर फळ ड्राय फ्रुट आपल्या सारख्यांना परवडतात का आजकाल. थोडं सगळं टेन्शन असत. त्यानंतर ते बाळ नॉर्मल होईल की नाही ते बाळ ठीक असेल की नाही याच टेन्शन. कठीण रे बाबा. नाही गीता अगं एवढं काही कठीण नाहीये हे सगळं खरंच. कठीण नाहीये. एवढं सगळं झाल्यानंतर समजा त्या बाळामध्ये प्रॉब्लेम असले तर मग काय करायचं आई बाबांनी. पण तू निगेटिव्ह विचार का करतेस ह्या सगळ्याचा. मी निगेटिव्ह विचार नाही करत आहे. मी सगळ्याचा विचार करते मनीष. हो पण हे सगळं प्रत्येकाच्याच बाबतीत घडतं असं नाहीये गीता. मला तर आता पटायला लागलंय. आर्थिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या तयारी असल्याशिवाय बाळाला जन्माला घालायचं म्हणजे त्याचे हाल करण्यासारखं आहे. हा टोकाचा विचार आहे गीता. बरं तू सांग समजा त्या बाळामध्ये प्रॉब्लेम झाले तर मग काय करायचं. अगं मुळात प्रत्येक बाळामध्ये प्रॉब्लेम होतातच असं नाहीये. आणि हल्ली मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय की बाळ जन्मायच्या आधीच त्याच्यातले प्रॉब्लेम कळतात. मग जर बाळ जन्मायच्या आधी डॉक्टरना त्याचे प्रॉब्लेम कळत असतील तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांना नाही कळणार का. आणि हे सगळं स्वस्त असेल असं तुला वाटत. नाही नसेल कदाचित. तेच तर म्हणलंय ना माझं मनीष. कधी काय होईल काही सांगता येत नाही. आपली सगळ्या बाबतीत तयारी असली पाहिजे. आपल्याकडे पैसे असले पाहिजे. आणि तयारी नसताना मूल जन्माला घालणं म्हणजे आपली फरफट आणि त्या जीवाचे हाल. दुसरं काही नाही. हे बघ गीता मला. हे बघ तुझी आई म्हणते म्हणून किंवा माझी आई म्हणते म्हणून किंवा सगळेच मागे लागले म्हणून मी बाळाला जन्माला घालणार नाही. आपल्या दोघांची तयारी असल्याशिवाय आपण बाळाला जन्म द्यायचा नाही. बरं मग कधी देणार. वय निघून गेल्यावर. वय निघून गेलं तर मग आपण दत्तक घेऊ ना. त्याला काय माझ्या आत्याला बघ तिनं तिसरं मूल दत्तकच घेतलं. तसं आपणही करू. मला चालणार आहे दत्तक. स्वतःच मूल काय आणि दुसऱ्याच मूल काय. मूल मूलच असत मनीष. समजलं. तू तू बावळट आहेस का जरा. ताईला सांगू नको ना. एक मिनिट एक मिनिट. ताईला नाही ताईला. हा तेच ते ताईला. तेच ते नाही ताईला नाही ताईला किंवा ताईंना. ताईला नाही ताईला. ताईला नाही जमणार. गप्प बस. नको नको त्या गोष्टी करा फक्त. हा पिंट्या बोल. मगाशी बाबांशी बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले तू आला नाहीयेस अजून. ताईडा रिपोर्टचं काय झालं ते सांग ना यार. सगळं नॉर्मल आहे. थँक गॉड नॉर्मल आहे सगळं नॉर्मल आहे. यार ताईडा मला खूप टेन्शन आलं होतं यार. झालं का तुझं परत यार यार सुरू. याच्यामुळे सुनीतामुळे. तुम्ही बरोबरच आहात का दोघं. हो मॅडम ते प्रताप अजून माहित नाहीये तुला. सिद्धिविनायकाला नवस केला होता मॅडमनी. तू आणि तुझा बाळ नॉर्मल आहे हे कळत नाही ना तो. तोवर जेवणार नाही असं बाप्पाला बजावलं होतं हिने. अरे वेडी आहे का ती. दे तिला फोन आहे तिकडे. थांब. बोल 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 बोल.
हॅलो, हा ताई सुनीता, अगं काय हे असं कशाला करायला हवं? दिवसभर उपाशी आहेस ना तू, काहीच खाल्लं नाहीस ना? सुनीता हे बघ, देवाकडे प्रार्थना वगैरे करणं सगळं ठीक आहे, पण हे असं उपाशी वगैरे राहायचं नाही हा। हो पण ताई समजा नॉर्मल आहे ना? हो बाळा सगळं नॉर्मल आहे। थँक्यू सो मच आणि सॉरी सुद्धा। कशा पाय? माझ्यासाठी उपाशी राहिलीस ना दिवसभर? अहो तसं नाही ताई, बाळासाठी उपवास केला मी। अरे होच की, मामी ना तू बाळाची। जा आता पिंट्याला बरोबर घेऊन जा आणि जेवा दोघं पोटभर। हो ठेव मग फोन। हो ठेव। बर काळजी घ्या, गुड नाईट। गुड नाईट। बर ऐक पिंट्याला दे जरा। हा 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 बोल। पिंट्या तिला एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा आता। आणि तिला बजाव, असं काहीही करायचं नाही म्हणाव परत। बर तायडा, पण बाबा पण खुश झाले असतील ना? नाही, त्यांना सॉलिड टेन्शन आलं होतं।